नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. बेनोड्याचे ठाणेदार एपीआय शांतीकुमार पाटील यांना लाच घेताना अटक. तालुक्यातील बेनोडा शहीद पोलीस ठाण्यातील ठाणेदार शांतीकुमार पाटील व सहकारी सार्वजनिक बांधकाम विभाग वरुड येथील बेनोडा विश्रामगृहामध्ये कार्यरत आहे यांना 13 एप्रिलला रात्री 9:30 दरम्यान 10,000 रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ट्रक कॅनल मध्ये पलटल्याने ट्रक चालक गंभीर. रामटेक मौदा महामार्गावर रामटेक वरून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोजपूर शिवारात ट्रक क्रमांक MH40NG 7639 रामटेक वरून मौदाकडे जात असलेल्या भरधाव ट्रक चालकाने ट्रक वरून नियंत्रण सुटल्याने शुक्रवारला रात्री 9 वाजताच्या सुमारात पेच जलाशयाच्या पेच वरून भंडाराकडे जाणारा कॅनल मध्ये पलटल्याने ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून चालकाला कामठी येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वडविहिरा 3 खेडा उपकेंद्राचे झाले लोकार्पण. नरखेड तालुक्यातील वडविहिरा 3 खेडा महावितरण उपकेंद्राचे लोकार्पण ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. वडविहिरा उपकेंद्र तारणार 82 गावांना वडविहिरा उपकेंद्र जलालखेडा उपविभागातील वडविहिरा वितरण केंद्र अंतर्गत येत असून सदर उपविभागातील एकंदर 7 वितरण केंद्र आहे. या अंतर्गत 82 गावे संलग्न आहेत. कोंढाळीचे सरपंच व उपसरपंच जैसे थे ग्राम विकास मंत्रालयाचे अपात्रतेला स्थगनादेश. नागपूर जिल्ह्याचे कोंढाळी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ वृषाली माकोडे व उपसरपंच श्री ललित मोहन काळबांडे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्रतेला आदेशाला महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्री यांनी स्थगनादेश दिल्याने कोंढाळीचे सरपंच व उपसरपंच पुढील आदेशापर्यंत आपल्या पदी कायम राहतील. अर्थातच कोंढाळीचे सरपंच व उपसरपंच पद जैसे थे आहे. कोंढाळीचे सरपंच व उपसरपंचांना स्थगनादेश मिळताच गावकऱ्यांना आनंदाचे वातावरण. जयभीमच्या गजरामध्ये दुमदुमला विदर्भ. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंती निमित्त देशभरात आणि विदर्भात ठिकठिकाणी भीम जयंती साजरी करण्यात आली. सावनेर आणि कोंढाळी येथे सुद्धा भीम जयंती फार उत्साहात साजरी करण्यात आली. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.